गणेश नाइक एवं पालिका आयुक्त अभिजीत बांगर के बीच संपन्न हुए बैठक में एरोली के पूर्व नगर सेवक अशोक पाटिल ने अपने प्रभाग के साथ ही एरोली से जुड़ी कई समस्याएं विधायक गणेश नाइक के नेतृत्व में पालिका आयुक्त अभिजीत बांगर के सामने रखी, जिसमें प्रमुख रूप से समावेश था प्रभाग क्रमांक 15 एरोली सेक्टर 12 स्थित 500 स्क्वायर मीटर का भूखंड सिडको से हस्तांतरित कर नागरी आरोग्य केंद्र का निर्माण करना, सिडको के समय का जर्जर सब्जी मार्केट सिडको से हस्तांतरित कर वहां लोक उपयोगी वस्तु का निर्माण करे, एरोली स्थित होल्डिंग पॉन्ड की स्वच्छता कर सुशोभीकरण किया जाए। कारण पाली मध्य सेक्टर 10, 11, 12, 13, 14, 15 4, 5 या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र कुठेही नाही। आमच्या त्या सर्व सेक्टरच्या लोकांना रवाले गावामध्ये जावं लागतं, तर आपण तो प्लॉट आपल्या ताब्यामध्ये घेऊन आपण त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र करावं अशी आमची विनंती आहे। सिडकोनी 1987 साली MIG, HIG, LIG हा सेक्टर 15 आमचा सेक्टर तयार केलेला आहे आणि त्यामध्ये 30 वर्षापासून भाजी मंडळी म्हणून आपण त्या ठिकाणी सिडकोनी बांधलेलं होतं आणि ती भाजी मंडळी आजपर्यंत त्या ठिकाणी बंद आहे, पूर्णपणे ते मोडकळ झालेलं आहे। त्या ठिकाणी अनेक लोक मद्य देऊन अनेक गैरप्रकार त्या ठिकाणी चालतात, तर ते कधीही कोसळून त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, तर ते सुद्धा आपण सिडको म्हणून आपण महानगरपालिकेला ताब्यात घ्यावं असं म्हणजे दादा आपण पत्र आपल्याला दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांना पण 21 म्हणजे 10 वर्षापासून पाठवलं। इस पर आयुक्त से चर्चा के दौरान विधायक गणेश नाइक ने कहा कि सिडको के व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी के साथ बैठक आयोजित करें एवं सिडको से जो सार्वजनिक उपयोग के लिए भूखंड हस्तांतरित करने हैं उसकी एक लिस्ट बनाए। पत्रकारों से बात करते हुए होल्डिंग पॉन्ड के मुद्दे को लेकर विधायक गणेश नाइक ने कहा कि वाशी एवं सीबीडी के तर्ज पर ऐरोली एवं अन्य नोड के होल्डिंग पॉन्ड की नियमों का उल्लंघन ना करते हुए स्वच्छता की जाए। विविध ठिकाणी असलेल्या झाडांच्या वाढ झाली, झाडं तोडण्याचा विषय निघाला, होल्डिंग पॉन्ड सीबीडीचा प्रामुख्याने त्यात मधल्या काळात त्या सीबीडीच्या होल्डिंग पॉन्डला मी स्वतः व्हिजिट केली होती। आता साधारणपणे 40% त्याच्यात सुधारणा झालेली आहे, 100% झालेली नाही, परंतु दशरथ भक्ताने विषय काढला की बाबा म्हणजे तुम्ही सीबीडीचा बघितलं मग वाशीचं काय, अशोक पाटलाने सांगितलं ऐरोलीचं काय, दशरथ भक्ताने या गोष्टीवर निर्देश केला की एकूण शहरामध्ये 6 ठिकाणी होल्डिंग पॉइंट आहेत, त्या 6 ठिकाणच्या होल्डिंग पॉइंटमध्ये अशाच प्रकारे नियमाचं उल्लंघन न होता त्या ठिकाणी त्याच्यातला काही गाल काढण्याची तरतूद आहे ती वापरा। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।